अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जामनेर शहरातील सोनेश्वर महादेव मंदिर या पवित्र तीर्थस्थळावर महाशिवरात्री निमित्त जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन आणि सौ साधना महाजन यांच्या हस्ते महाआरती अभिषेक करण्यात आला। या प्रसंगी सोनेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्तांची मंदियाळी गीताधाम परिसरात जमली होती। महाशिवरात्रीच्या निमित्त यावेळी सोनेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये यात्रोत्सव सुद्धा आयोजित करण्यात आला होता। सोनेश्वर महादेव मंदिर व्यवस्थापन समितीकडून शिवभक्तांसाठी उपवास महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। ओम नमः शिवाय।
गीता धाम हे अतिशय महत्त्वाचं पर्यटन स्थळ असल्यामुळे आज भाविकांची गर्दी झालेली आहे आणि फारच प्रसन्न वाटत आहे. भाविकांनी नेहमी येत राहावं अशी माझी इच्छा. जे काही माझे माझं कार्यक्रम बघत आहेत त्यांना पहिल्यांदा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व जामनेरवासियांना माझ्याकडनं खूप आभारभर शुभेच्छा ह्या कार्यक्रमानिमित्त. आणि इथं जे काही आता संगीत रजनी वगैरे इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि दर्शनालासुद्धा खूप काही गर्दी इथे जमलेली आहे आणि माझे भाविक भक्त इथे चांगल्या प्रकारे आणि एकमेव असं एक स्थळ आपल्या जामनेरवासियांना इथं भेटलेलं आहे की ज्याच्यामुळे इथं रंजना इथे आलेली आहे. तरी माझ्याकडनं परत एकदा शुभेच्छा देऊन माझं मनोगत पूर्ण करतो. या ठिकाणी जामनेर शहरातीलच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक भक्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघू शकत आहोत की या ठिकाणी भाविक भक्तांची महादेवाचे दर्शन घेण्यासाठी खूप मोठी गर्दी येथे जमलेली आहेत. तसेच या ठिकाणी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन हे केलेले आहेत. भाविक भक्त हे महाप्रसादाचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. तसेच या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त सायंकाळी मुंबईचे सुप्रसिद्ध भजनकार प्रेम प्रकाश दुबे यांचं या ठिकाणी भजन हे ठेवण्यात आलेलं आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी पूजा बोरसे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.